भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात केवळ पुरुषांचंच योगदान होतं असं नाही, तर त्यात अनेक वीरांगनांचाही सहभाग होता, ज्यांनी घराच्या चार भिंती बाहेर येत मातृभूमीच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली. त्यातलीच एक वीरांगना म्हणजे राणी लक्ष्मीबाई. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी काळी मावळत नव्हता, त्या ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारी हीच ती झाशीची राणी. ब्रिटिशांनी झाशी संस्थान खालसा केल्यानंतर मेरी झांसी नहीं दूंगी असं ठणकावून सांगणारी हीच ती मर्दानी झाशीची राणी. November 1835 याच दिवशी उत्तर प्रदेशातल्या काशीमध्ये या स्वाभिमानी वीरकन्येचा जन्म झाला. मोरोपंत आणि भागीरथीबाई तांबे यांचं अपत्य असलेल्या लक्ष्मीबाईंचं मूळ नाव मणिकर्णिका तांबे. तांबे कुटुंब मूळचं सातारा जिल्ह्यातलं. वडील मोरोपंत पुण्यातल्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. लक्ष्मीबाईंचा जन्म राजघराण्यात झाला नाही, पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. या मणिकर्णिकेनं युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवलं. मल्लखांब विद्येतही त्या तरबेज झाल्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्याकाळी संपूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे आणि लक्ष्मीबाई या तिघांशिवाय अचूक अश्वपरीक्षा करणारा चौथा कुणीही नव्हता. मणिकर्णिका झाली राणी लक्ष्मीबाई. इसवी सन 1842 मध्ये वयाच्या 7व्या वर्षी त्यांचा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि मणिकर्णिका तांबे यांचं नाव बदललं. त्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर झाल्या. राणी झाल्यानंतर त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. गंगाधरराव नेवाळकर आणि लक्ष्मीबाईंना मुलगा झाला, परंतु 3 महिन्याचा असतानाच तो मृत्यू पावला. गंगाधररावांनी वासुदेवराव नेवाळकरांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचं दामोदर असं नाव ठेवलं. इसवी सन 1853 मध्ये गंगाधररावांचं निधन झालं. त्याकाळी भारतात अर्थातच पुरुष प्रधान संस्कृती होती. समाजानं एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून लक्ष्मीबाईंनी पुरुषी पोशाखात वावरायचं ठरवलं. पहिलं प्रमुख वैशिष्ट्य आपण लक्षात घेतो म्हणजे त्या एक बाई होत्या. 19व्या शतकाच्या मध्यावर एखाद्या बाईने एवढा मोठा पराक्रम करणं हे त्याच्यातच, त्याच्यापूर्वी असं उदाहरण आपल्याला फार क्वचित आढळतं. कदाचित चांद बीबी वगैरे अशी उदाहरणं सापडली तरच. त्यामुळे हे एक पहिलं मुख्य वैशिष्ट्य त्यांचं आहे की त्या एक स्त्री होत्या. जेव्हा झाशी इंग्रजांच्या ताब्यात गेली आणि कालपीचा किल्ला सुद्धा त्यांच्या ताब्यात गेला, तेव्हा अवधकडे जाण्याऐवजी जिथे मुख्य बंड चाललं होतं त्यांनी सल्ला दिला की आपण ग्वाल्हेरकडे जाऊ, जो शिंदे सरकारांच्या ताब्यात होता. आणि हा सल्ला घेऊन सैन्य सगळं जे होतं ते कालपीवरून ग्वाल्हेरकडे गेलं आणि ग्वाल्हेरचा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. आणि ह्याच्यात इंग्रजांना एक मोठा धक्का बसला की ग्वाल्हेरसारखा बलाढ्य किल्ला हा त्यांच्या ताब्यात कसा आला. हा सल्ला इतर कुणाचा नसून राणी लक्ष्मीबाईचा होता. त्यामुळे ते आणि इंग्रजांचे सेनानीसुद्धा त्यावेळेस जे होते ते सुद्धा म्हणतात की ह्या सगळ्या बंडखोरांमध्ये एक मोठा पुरुष होता आणि ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. मेरी झांसी नहीं दूंगी. गव्हर्नर जनरल डलहौसीनं संस्थान खालसा करण्याचं फरमान काढलं होतं.
त्यात झाशी संस्थांचाही समावेश होता. 13 मार्च 1854 झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार राजपुत्र दामोदर याचं दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश राजवटीत विलीन करण्यात आलं. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईच्या स्वाभिमानाला ठेच लागली आणि तेव्हा त्यांनी अजरामर स्फूर्तीदायक उद्गार काढले, मेरी झाशी नाही दूंगी. इंग्रजांनी असं सगळीकडेच सुरू केलेलं होतं, परंतु एकाही संस्थानिकाला इंग्रजांच्या या हुकुमशाहीविरुद्ध, या परकीयांविरुद्ध, त्यांच्या गुलामीविरुद्ध संघर्ष करण्याची हिंमत होत नव्हती. परंतु ही 18 वर्षाची तरुणी स्वातंत्र्यासाठी आपला धर्म, आपलं राष्ट्र, आपला समाज परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी रणांगणात उभी राहिली. तिने इंग्रजांना सांगितलं, मेरी झाशी नाही दुंगी. हे एक प्रकारचं 1857 त्या स्वातंत्र्य समरातलं ब्रह्मवाक्य ठरलेलं होतं. 1857 स्वातंत्र्य युद्ध. झाशी संस्थान खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहावं लागलं. ब्रिटिश सरकारनं केलेला अपमान सहन करत त्या काही काळ शांत बसल्या. पण 1857 स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं आणि राणी लक्ष्मीबाई त्यात हिरिरीनं उतरल्या. 5 जून 1857 झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावलं. हाच मोका साधून इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहायला गेल्या. 21 मार्च 1858 सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीवर चाल करून आला. घनघोर लढाई झाली. 31 मार्चला तात्या टोपेंचं सैन्यही आलं, पण इंग्रजांपुढे टिकाव लागला नाही. झाशीची वाताहत पाहून लक्ष्मीबाईंनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तलवारीनं अनेक गोऱ्यांना आडवं केलं, पण 11 दिवस ब्रिटिशांना झुलवत ठेवल्यानंतर आता निभाव लागणार नाही हे लक्षात आलं तेव्हा राणीनं रातोरात झाशी सोडलं. खूप लढी मर्दानी. या पराभवानंतर महाराणी लक्ष्मीबाई पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेल्या. 17 जूनला 1858 सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ यानं सैन्यासह ग्वाल्हेरवर हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी मुलाला पाठीशी बांधून रणांगणात धाव घेतली. तलवारीचे सपासप वार करत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला त्या कापून काढत होत्या. पण दोन्ही बाजूनं चाल करून आलेल्या सैन्यासमोर राणीचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या, पण एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीतही तलवार घुसली, पण पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या सेवकानं एका मठात आणलं. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. अखेर सेवकानंच त्यांना मुखाग्नी दिला. रणांगणात लढता लढता या शूर राणीला वीरमरण आलं. मी एक रंडकी, मुठभर तांदळाची धनी, मला किती लागतं धन? एक मुठभर तांदूळ माझ्यासाठी खूप झालं, परंतु धर्म, राष्ट्र आणि समाज याच्या रक्षणासाठी पोटचं मूल पाठीवर बांधून मी रणांगणात इंग्रजांशी लढायला उभी राहिलेली आहे. हे उत्तर ज्या राणी लक्ष्मीबाईंनी दिलं, ती राणी लक्ष्मीबाई त्यावेळेस अवघ्या भारतातल्या तरुणांची प्रेरणा शक्ती होती. संस्थानिकांनी आपण काय ठरवलं नव्हतं की आपण बंड करणार आहोत, पण जेव्हा ते झालं तेव्हा त्यांनी मात्र त्याला पूर्णपणे समर्थन देऊन पूर्णपणे आपले प्राणपणाने त्यात सहभाग घेऊन त्यासाठी लढाई केली. आणि अनेकांनी आपलं त्यासाठी लढाईत जीव दिला, काही लोकांनंतर पकडले गेले. अशा हे 1857 जवळजवळ 5 वर्ष शेवटचे सेनानी पकडले गेले, 5 वर्षांनी पकडले गेले. तेव्हा हे बरेच वर्ष ब्रिटिशांना त्याच्यासाठी काम करायला लागलं आणि ते पुरलं त्यांना करायला, तेवढं पुरवलं त्यांना आपल्या बंडखोरांनी. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या महाराणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेरच्या समाधीस्थानावर 1962 अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. ते समाधीस्थळ पाहिल्यानंतर कविवर्य भारा तांबेंना ओळी सुचल्या त्या अशा. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. राणी लक्ष्मीबाईंचा हाच करारीपणा, धाडसीपणा, त्यांचं शौर्य, आयुष्यात आलेले अनेक कठीण प्रसंग, अनेक घडलेल्या नाट्यमय घडामोडी आजही ऐकाव्याशा पहाव्याशा वाटतात. आणि म्हणूनच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर राणी लक्ष्मीबाईंचा हा प्रवास साकारण्याचा मोह
कोणालाही आवरता आलेला नाही। सोहराब मोदी यांनी 1953 मध्ये सर्वात पहिल्यांदा झांसी की राणी या सिनेमाच्या माध्यमातून झांसीची राणी लक्ष्मीबाईचा जीवनपट साकारला। राणी लक्ष्मीबाईचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा या सिनेमात मांडण्यात आला। या सिनेमात मोदी यांच्या पत्नी मेहताब यांनी राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली। तर झांसीच्या राणीवर आधारित संजय खान दिग्दर्शित टेलिव्हिजन सिरीज सुरू झाली, ती 1857 क्रांती या नावानेच। 1857 लढ्यात एका महिला लढवय्यीनं ब्रिटिशांविरुद्ध पराक्रमानं धडाडीनं जो लढा दिला तो मालिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आला। त्याकाळी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मालिका म्हणून या मालिकेने लौकिक मिळवला होता। अंग्रेज ये नहीं चाहते कि कोई भी राजा गोद लिया हुआ हो। अंग्रेज क्या चाहते हैं और क्या नहीं, ये देश इससे नहीं चलता है। आपको ये सोचना चाहिए कि हम क्या चाहते हैं, झांसी क्या चाहती है। ईस्ट इंडिया कंपनी के मुलाजिमों की जहालत और गारतगरी ने लोगों की जिंदगी दुश्वार कर दी थी। उन्हें न तो हिंदुस्तानियों की पुरानी परंपरा और वजेदारी की परवाह थी और नहीं उनके जज्बात और ख्यालात की। तर दूरदर्शनवर भारत एक खोज या ऐतिहासिक घटनांच्या सादरीकरणावर आधारित असलेल्या कार्यक्रमातही झांसीच्या राणीच्या लढ्याची दखल घेतली गेली। झांसीची राणी आणि तिचा 1857 लढा सादर करण्यात आला। या मालिकेसाठी झांसीच्या राणीची भूमिका साकारली होती रत्ना पाठक शहा यांनी। मैं अपनी झांसी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी। तर 1990 साली दूरदर्शनवर सादर झालेल्या झांसी की राणी या मालिकेत अभिनेत्री वर्षा उसगावकरनं झांसीच्या राणीची भूमिका साकारली होती। 18 ऑगस्ट 2009 मध्ये झी टीव्हीनं राणी लक्ष्मीबाईच्या लढ्याचं सादरीकरण करण्याचं शिवधनुष्य पेललं। या मालिकेसाठी राणी लक्ष्मीबाईच्या लहानपणीचं आयुष्य साकारलं ते बाल अभिनेत्री उल्का गुप्ता हिनं। मनु ते झांसीची राणी लक्ष्मीबाई हा प्रवास या बाल अभिनेत्रीनं अतिशय उत्कृष्टपणे साकारला। गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांमध्ये या मालिकेचं चित्रीकरण करण्यात आलं। तर झांसीच्या राणीचा 1857 लढा साकारला तो कृतिका या अभिनेत्रीनं। हर जमीनदार से उसका जागीर छीन रहे, तुम उन पे विश्वास कर रहे हो? अरे ये बस तुम्हें आपस में लड़ाना चाहते हैं ताकि तुम्हारे हिंदुस्तान पर शासन कर सके। विवा शिरवाडकर यांच्या वीज म्हणाली धरतीला या मराठी नाटकात रत्नागिरीच्या मनु तांबे अर्थात झांसीच्या राणीचा मराठमोळा आविष्कार दिसला होता। झांसीची राणी तिची तडफ ही हिंदी साहित्य आणि महाराष्ट्राबाहेर त्याचा प्रसार झाला, पण त्या तुलनेत मराठी प्रांतात झांसीच्या राणीचं महत्त्व मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यात वीज म्हणाली धरतीला या नाटकाचा फार मोठा वाटा होता। आणि आता तर राणी लक्ष्मीबाईंवर आधारित बॉलिवूड सिनेमाही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। अभिनेत्री कंगना राणावत या सिनेमात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणार आहे। मनकर्णिका द क्वीन ऑफ झांसी हा सिनेमा 2018 रिलीज होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। या विशेष कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास। आता तर राणी लक्ष्मीबाईंचा जीवनपट हॉलिवूडमध्ये साकारण्यात येतोय। आंतरराष्ट्रीय निर्माती आणि नृत्यांगना स्वाती भिसे या सिनेमाचं दिग्दर्शन करतात, तर त्यांची मुलगी अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे राणी लक्ष्मीबाई साकारतील। चला तर पाहूया या सिनेमाच्या तयारीची एक्सक्लुसिव्ह झलक। राणी लक्ष्मीबाईंच्या जन्मापासून ते त्यांनी पुकारलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यापर्यंत अनेक गोष्टी आपण ऐकल्या। मात्र जेव्हा राणी लक्ष्मीबाईंच्या या लढ्याचा अगदी शेवटचा काळ होता तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी अखेर गावातील स्त्रियांनाच हाती तलवार घेण्याचं आवाहन केलं। आपल्या दासी आणि सहकाऱ्यांनाच या लढ्यात सहभागी होण्याची त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या या हाकेला ओ देत अनेक जणींनी आपल्या प्राणांची आहुती दिली। यामध्ये मुख्य होत्या त्या मोतीबाई, ज्या राणीच्या हेर खात्याच्या प्रमुख होत्या। त्याचबरोबर ललिताबाई बक्षी, झलकारी, सुंदर यांनीही वेळप्रसंगी तोफा झाडल्या। त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाईंच्या या लढ्यात अगदी शेवटपर्यंत राणीचं रक्षण करत अखेर बलिदान देणाऱ्या होत्या त्या काशी आणि सुंदर या दोन दासी, ज्या शूर पराक्रमी आणि धाडसी होत्या। आणि याच राणी लक्ष्मीबाई आणि तिच्या लढवय्या महिलांच्या फौजेवर आधारित कथानक आता हॉलिवूडमध्ये साकारण्यात येत आहे। स्वोडर्स अँड स्केप्ट्रेस या सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या पडद्यावर ही ऐतिहासिक घटना साकारण्याचं आव्हान पेललं आहे ते भारतीय वंशाच्या स्वाती भिसे यांनी।
हॉलिवूडला जो सिनेमा निघतोय ते आपल्या भारतीय वंशाच्याच कोणीतरी काढायचं हे केलेलं आहे. आणि त्यांनी आधी असाच भारतीय व्यक्ती रामानुजमवर सिनेमा काढला होता आणि आता झाशीच्या राणींच्यावर काढतायत. तर सध्या ऐतिहासिक सिनेमे काढण्याचा आपल्याकडे सुद्धा बराच कल आहे. इथे सुद्धा मला वाटतं एक झाशीच्या राणीचा सिनेमा निघतोय आणि सध्या प्रेक्षकांनाही ते ऐतिहासिक सिनेमे जास्त आवडायला लागलेत. एक प्रकारे इतिहासाबद्दल जी एक भूक निर्माण झाली आहे आणि ती सिनेमासृष्टीतले लोक ती पुरवत आहेत, तेव्हा हॉलिवूडचे भारतीय लोकांनी हे केलं आहे, फारच श्रेयस्कर गोष्ट आहे. खूप त्याच्यात आपला जो इकडे स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट इंग्रजीमध्ये केल्यामुळे ही जगभर पसरणारी फार चांगली गोष्ट आहे. या हॉलिवूड पटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे ती अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे. राणी लक्ष्मीबाईंसारखं धाडसी, पराक्रमी आणि एका लढवय्या स्त्रीची भूमिका साकारण्यासाठीच देविकाने ही जीवापाड मेहनत घेतलीये. घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा या सर्वांचं तिने खास प्रशिक्षणही घेतलंय. 2008 सालापासून तिनं हॉलिवूड पटासाठी काम करायला सुरुवात केलीये. मात्र आता साकारत असलेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेमुळे देविकाचं आयुष्यच बदललं आहे. विशेष म्हणजे या हॉलिवूड सिनेमात अनेक मराठी कलाकारही झळकणार आहेत. यामध्ये अजिंक्य देव, मिलिंद गुणाजी, यतीन कारेकर, सिया पाटील, नागेश भोसले, पल्लवी पाटील यांच्याही या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. नुकतंच या सिनेमाचं एक शेड्यूल जोधपूरमध्ये पार पडलं, तसंच जयपूरमध्येही चित्रीकरण होत आहे. मोरोक्को आणि लंडनमध्येही या सिनेमाचा काही भाग चित्रित करण्यात येणार आहे. एकूणच सध्या ऐतिहासिक कलाकृतींची क्रेज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. मात्र यावेळी नवं काय बघायला मिळणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल, त्यामुळे झाशीच्या राणीचा हॉलिवूड स्टाईल थरार बघायला सज्ज व्हा. मिनल दाभोलकर सामंतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राणी लक्ष्मीबाईंचा हाच धाडसीपणा, करारीपणा लोकप्रिय होताच, पण त्याचबरोबर चर्चेला जायचं तर त्यांचं सौंदर्य आणि चेहऱ्यावरचं तेज. त्यांचं हेच सौंदर्य खुलून यायचं ते नऊवारी साडी आणि महाराणीला शोभेल अशा दागदागिन्यांनी केलेल्या साज शृंगारात. राणी लक्ष्मीबाईचा हॉलिवूड पट म्हणजे भव्यताही आलीच. मुळातच राणी लक्ष्मीबाईचा महाल, महाराणीचा पेहराव हेच खूप भव्य दिव्य आहे. महाराणीच्या पेहरावासाठी हॉलिवूड टीमला मदत करणार आहेत त्या म्हणजे पुण्याच्या सुचेता कुलकर्णी. आणि आज आपल्यासमोर त्याच या सगळ्या त्यांच्या अनुभवाबद्दल काही गोष्टी शेअर करणार आहेत. सुचेताजी, झी 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. हॉलिवूड पट राणी लक्ष्मीबाईंवर येतो आहे आणि त्याचा छोटासा एक भाग तुम्ही आहात, कारण की राणी लक्ष्मीबाईचा जो पेहराव आहे, नऊवारी साडी असो, पारंपरिक दागिने असो, ते सगळे तुम्ही त्यांना म्हणजे पुरवले आहेत. तर मुळात ही संधी तुम्हाला कशी मिळाली त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता चित्रपटाचं म्हणाल तर याची सुरुवात 10 महिने जो वर्ष झालं म्हटलं तरी चालेल. मला स्वातीताईंचा परदेशातूनच फोन आला होता की मी एक पिक्चर काढते झाशीच्या राणीवर, तर मला तुमच्याकडनं नऊवारी साड्या शिवून हव्या आहेत आणि त्या आपल्या पारंपरिक पद्धतीच्या असाव्यात, जशा आपण नेसतो तशाच पाहिजे. मी तुझ्या साड्या बघितलेल्या आहेत, त्यामुळे तूच हे माझं काम अगदी व्यवस्थित करशील ह्याची मला खात्री आहे, त्यामुळे हे काम मी तुला देणार आहे. त्यांनी मला मुंबईला बोलवलं एकदा. त्या आल्या होत्या मुंबईत, एक 2-3 दिवसासाठीच आल्या होत्या, पिक्चरच्या कामासाठीच होत्या. मी आणि माझी मुलगी तिथे गेलो. त्यांनी येताना सांगितलं होतं की तुझ्याकडच्या सगळ्या साड्यांचे प्रकार काय काय आहे, पैठण्या आहेत, कांजीवरम काय आहे, ते सगळं घेऊन ये. नंतर ज्वेलरी पण जी काही पारंपरिक आहे ती घेऊन ये. आणि त्याप्रमाणे त्यांनी 11 वाजता आम्हाला बोलवलं होतं. 11:05 कमी असताना आम्ही बरोबर त्यांच्याकडे पोहोचलो. त्यांनीही माझं ज्ञान किती आहे हे पारखून घेण्यासाठी त्यांनी पण वेगवेगळे प्रकार विचारले मला, साड्यांमध्ये काय काय प्रकार आहेत, म्हणजे कापडात नाही तर नेसण्यातसुद्धा काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, की ब्राह्मणी पद्धतीची वेगळी आहे, कोल्हापुरी स्टाईल वेगळी आहे, 96 मराठा स्टाईल वेगळी आहे, डान्सचे काही 1-2 सीन आहेत त्याच्यात, त्याच्यासाठी त्यांना लावणीची साडी पाहिजे होती, ती पण तुम्ही करू शकाल का? म्हटलं हो, ती पण मी शिवून देईन. नंतर काही असा मृत्यूचा वगैरे काही सीन आहे त्याच्यात, त्याच्यासाठी त्यांना पांढऱ्या साड्या पाहिजे होत्या, त्या सीनला साजेसं असं सगळं वातावरण तयार झालं पाहिजे, पण ती राणी आहे हेही लक्षात ठेवून तो सीन करायचा होता. म्हणजे त्याप्रमाणे तेही दाखवलं त्यांना. ते तुम्ही साधारण दाखवू शकता का? आता इथे ही पैठणी साडी दिसते, तर माझ्या मते महाराणीला सगळ्या तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या साड्या दिलेल्या आहेत, म्हणजे झाशीच्या राणीला, तर ही ब्राह्मणी स्टाईलची. मग अशाच दुसऱ्या कोणत्या काय सांगाल?
आता ही पैठणी जी आहे ती झाशीच्या राणीसाठी आपण शिवलेली आहे. यात वेगवेगळ्या रंगांच्या त्यांना आपण दिलेल्या आहेत साड्या. काही त्यांचं म्हणणं होतं ती घोड्यावर बसणार आहे तेव्हा अशी साडी नको आहे मला, ब्राह्मणी पद्धतीची नको आहे, तर त्याच्यासाठी मला शहाण नको आहे, मराठा स्टाईलची साडी पाहिजे. आणि आता हिरोईन म्हटलं की इकडे जी आपण बघतोय हो, ही अशी मराठा स्टाईलची शहाण्णव कोळी प्रकारातली ही साडी. त्याला काष्टा असतो, दोन्ही पाय सारखे असतात, थोडीशी फिटिंगची असते की जेणेकरून तिला घोड्यावर बसायला सोपं जाईल, काय बाण तलवार चालवायला ह्याला सोपं जाणार, यासाठी म्हणून त्या प्रकारची साडी पाहिजे होती त्यांना. तसं मी नऊवारी साडींचं म्हणालात तर तसा शेला हा पण एक नऊवारी साडी किंवा महाराणी शेला घेतात, तर त्याबद्दल काय सांगा आणि आणखीन काय तुम्ही दिलं आहे तुमच्याकडून? नऊवारी साडी म्हटलं की शेला हा सुद्धा त्या साडीचाच एक भाग झाला. आणि महाराणीचे काही दरबारातले सीन किंवा पूर्वी ती एक पद्धतच होती शेला पांघरण्याची, त्यामुळे तिला महाराणीसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेले पण दिले होते. शेला हा साडीला मॅचिंग नसतो, तो कॉन्ट्रास्ट किंवा साडीवर उठून दिसेल अशा प्रकारचाच असतो, त्यामुळे असे बरेचसे शेले पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले होते. नंतर पुरुषांसाठी पण जे त्या सिनेमामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी पण आम्ही काही धोतर दिले होते, काही सोवळे, हां सोवळे ज्याला म्हणतात धोतर सोवळे, अशातले पण काही प्रकार आहेत आपल्याकडे. काही अशा टोप्या पण दिल्या होत्या त्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोवळे पण होते. त्या साड्यांबद्दल झालं पण दागिन्यांबद्दल काय सांगाल, कारण त्या काळात खूप पारंपरिक दागिने आणि ती सुद्धा झाशीची राणी म्हणजे तिचं एक वेगळंच पेहराव होता, तर त्याबद्दल काय सांगाल? जसं तुम्ही म्हणालात की अगदी ठुशी म्हणा किंवा तोडे किंवा महाराणी हार जो आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? राणीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी हे अशा टाईपचं दिलं, नंतर ज्याला वज्रटीक म्हणतात ती दिली, हा पण एक ठुशीचा वज्रटीक आपण त्याला घातलेली आहे, कोल्हापुरी साज पण घातलेला आहे. नंतर हे बिल्वापत्र म्हणतात त्याला. आता हे सुद्धा स्वातीताईंनी मला अगदी मुद्दाम विचारून घेतलं, ह्याचं नाव काय आहे, ह्याला काय म्हणतात, नथ केवढी असावी, नाजूक घालू का मोठी घालू, म्हटलं नाही नथी पूर्वी मोठ्या ठसठशीत अशी दिसेल अशीच असायची, त्यामुळे तशीच घाला तुम्ही. नंतर तिच्या हातात काय काय घालायचं, शिंदेशाही तोडे कोणते, गहू तोडा कोणता, म्हणजे जणू त्यांनी माझी परीक्षा घेतली, त्या परीक्षेत मी पास झाले असं म्हणते. तर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. हो, मी सुद्धा जी 24 तास आणि तुमचे स्वतःचे सुद्धा खूप आभारी आहे, धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं आज तुम्हाला सगळी माहिती देताना. तर एकूणच राणी लक्ष्मीबाईंसाठी कशा पद्धतीच्या नऊवारी साड्या आणि कशा पद्धतीचे दागिने हॉलिवूड पटासाठी पुण्यातनं गेलेले आहेत आपण बघितलेले. तर एकूणच आता हा सगळा तयारीचा भाग आपण बघितला आहे, आता जी उत्सुकता असणार आहे ती राणी लक्ष्मीबाई हॉलिवूड पटात हा पुण्याचा गेटअप घालून कशा पद्धतीने दिसते हे पाहण्याची. कॅमेरामन विद्याधरसह मीनल दाभोलकर सामंत, मुंबई.